बिग बॉस मराठीच्या घरात चौथ्या आठवड्यात घरातील सदस्यांसाठी सत्याचा पंचनामा हा टास्क देण्यात आला होता. या टास्क मध्ये दोन्ही ग्रुप मध्ये वादावादी झाली. ग्रुप ए मध्येही आपापसात वाद झाले, तर दुसरीकडे अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने पुन्हा घरातील इतर सदस्यांबाबत अपमानास्पद वक्तव्य केलंय. जान्हवीने थेट पंढरीनाथ कांबळे यांच्या अभिनयाबाबत आणि करिअरच्या मुद्द्यांवर अपमानास्पद वक्तव्य केलंय. याचबाबत मराठी प्रेक्षकांसह आणि मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच बिग बॉस मराठीच्या माजी स्पर्धक व अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. सुरेखा यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिला याबद्दल बोलले जावे असं म्हटलं आहे. या पोस्टमध्ये सुरेखा यांनी असं म्हटलंय की माज आणि माज कोण आहे ती टीम बी भीक आणून देईल म्हणते, कोण आहे ती जी डीपीला गेट उघडू का विचारते, कोण आहे ती जी वर्षाताईंना म्हणते की तुम्ही चुकलात की मी तुम्हाला योग्य दिशा दाखवेन, कोण आहे ती जी पंढरीनाथ यांना आयुष्यावर ओव्हर ऍक्टिंग करून इथेही ओव्हर ऍक्टिंग करायला आलाय म्हणते, काय कर्तृत्व आहे तिचं, कसला माज आहे हा तिचा, बिग बॉसचा आशीर्वाद आहे का हिला. रितेश भाऊ जरा आवाज वाढवा, आज मी मनापासून मांजरेकरांना मिस करत आहे. ते असते तर त्यांचे शब्द असे असते की पुन्हा कोणाला असं बोलण्याची कुणाची हिम्मत झाली नसती, शब्द ऐकूनच चड्डी ओली झाली असती. अशा लोकांना पाठिंबा दिला जात आहे. या शनिवारी पाहायचं आहे यावर काही बोललं जातं की तेच तुमचा मुद्दा बरोबर आहे हे बोललं जात आहे. त्यामुळे आता जान्हवीच्या या वक्तव्यावर बिग बॉस नेमकं काय करणार, रितेश देशमुख तिला खडेबोल सुनावणार का, याकडे अनेकांचं लक्ष लागलंय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.